जळगाव येथे गेल्या आठवड्यात मुजे महाविद्यालयाच्या आवारात एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा आम्ही सर्व निषेध नोंदवित आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरात देशी दारू दुकानदार विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष नरेंद्र पाटील यांच्या साथीदारांसह नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्यावर हल्ले चढवून दहशत निर्माण करण्यात आली. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रार देखील देण्यात आल्या आहेत, तरी कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. या गुंडांवर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, मुंबईसह खंडपीठ औरंगाबाद यांनी या गुन्ह्यात यांची जामीन सुद्धा नाकारले आहेत. फरार असताना सुद्धा जिल्हापेठ पोलीस प्रशासनाच्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना पाठीशी घालत आहे. आज ही सदर आरोपी महाविद्यालयाच्या परिसरात खुलेआम वावरत असल्याने कर्मचारी व विद्यार्थी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण आहे. या गुंडावर जिल्हा पोलीस प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. म्हणजे मुजे महाविद्यालयासारखी दुर्दैवी घटना नूतन मराठा महाविद्यालयात घडण्याची जिल्हापेठ पोलीस प्रशासन वाट पाहत आहे का? नूतन महाविद्यालयाच्या कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपेक्षा जिल्हापेठ पोलीस प्रशासनाला हे गाव गुंड प्रिय आहेत का, असा प्रश्न कर्मचारी व विद्यार्थी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस प्रशासनाने तात्काळ दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांना तात्काळ बंदोबस्त न केल्यास महाविद्यालयीन सुमारे 150 कर्मचारी एक दिवस काम बंद आंदोलन करणार आहेत. तरी देखील जिल्हापेठ पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यासाठी जाग न मिळाल्यास कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महाविद्यालयाच्या आवारामध्ये ग्रामीण भागातील 70% विद्यार्थी प्रवेशच असतात. झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आणि नवीन येऊ घातलेल्या विद्यार्थी निवडणुकीच्या अनुषंगाने नूतन मराठा महाविद्यालयामध्ये असलेल्या विद्यार्थी संख्येचा विचार करता खूप मोठ्या संरक्षणाची गरज आहे. हे सगळं संरक्षणासाठी नूतन मराठा महाविद्यालयातील सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कुठली अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रयत्न करत आहेत, शिस्तीचा प्रयत्न करत आहात. त्यासाठी आमच्या महाविद्यालय आवारात सीसी कॅमेरे आहेत, सिक्युरिटी आहे. असं सगळं असताना या महाविद्यालयाच्या आवारातील पूर्वीच्या घटना जर पाहिल्या तर पूर्वीच्या घटना या महाविद्यालयात अशा घडलेल्या आहेत की आमचे जे कर्मचारी असेल ह्या कर्मचाऱ्यांना बऱ्याच ठिकाणी मारहाणही झालेली आहे. मारहाण करणारे कर्मचारी व्यक्ती कोण होते हे सर्वांना श्रुत आहेत. त्यात विजय पाटील आहेत, मनोज पाटील आहेत, पियुष पाटील आहेत आणि त्यांच्या सर्व मित्र परिवार आहेत. यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली होती. आमचे कर्मचारी त्या अनुषंगाने भयभीत झालेले आहेत की सर आम्ही विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी ते पूर्ण वेळ थांबू, पण आमच्यावरच जर मारहाण झाली, आम्हाला जर संरक्षण मिळालं नाही तर आम्ही काय करावं, अशा याच्याने सर्व कर्मचारी आज सकाळपासून माझ्या मागे तगादा लावून आहे की सर याच्या बाबतीत तुम्ही आमच्या संरक्षणा बाबतीत काय उपाययोजना कराल हे आम्हाला स्पष्ट करा. त्या अनुषंगाने मी आज आपल्याशी बोलतो आहे. तर माझी सर्व या माध्यमातून सर्व वरिष्ठ पोलीस दलाला सर्वांना विनंती आहे की नूतन मराठा महाविद्यालयाला इतर महाविद्यालया प्रकारे न बघता विशेष प्रकारचं संरक्षण विद्यार्थ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी मिळालं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी या ठिकाणी कुठल्याही भय किंवा कर्मचारी कुठल्या भयात न राहता निर्भीपणे महाविद्यालयाच्या आवारात राहून शैक्षणिक कामकाज आमच्या सर्वांना करता यावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. हे सगळं करत असताना कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की सर याच्यावर जर काही उपाययोजना होत नसेल तर आम्ही 10 तारखेला महाविद्यालय बंद करू. मी विनंती केलेली की तसं काही एक आपण महाविद्यालय बंद करू नका, आपण थोडं थांबलं तर आपल्याला नक्की या ठिकाणी सहकार्य सगळ्यांकडून येईल. मी अपेक्षा करतो की कर्मचाऱ्यांनी कुठल्या प्रकारचं महाविद्यालय बंद किंवा कुठली पुढची कृती न करता विद्यार्थ्यांसाठी आपण आहोत, महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यामुळे सर्वांनी संयमाने जर राहिलं तर निश्चित या महाविद्यालयाला चांगल्या प्रकारचं संरक्षण मिळेल आणि कुठलाही अनुचित प्रकार महाविद्यालयाच्या वर घडणार नाही ही आशा मी बाळगतो. या ठिकाणी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. या ठिकाणी काम करीत असताना आमच्या कर्मचाऱ्यांवरती, आमच्या प्राचार्यांवरती प्राणहरक हल्ले झालेले आणि हे हल्ले विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष नरेंद्र पाटील आणि त्याच्या साथीदारांनी केलेले आणि या ठिकाणी शैक्षणिक वातावरण दूषित करण्याचा ते सतत प्रयत्न करत आहेत. याला आळा घालावा अशी मी जिल्हा प्रशासन पोलीस विभागाला करतो आहे. महाशय पोलीस अधीक्षक साहेब यांनी दखल घेऊन अशा गुंडांना त्वरित अटक करावी, बंदोबस्त करावा. अशा गुंडांवरती विनयभंगाचा गुन्हा झालेला आहे, प्राणहतक हल्ला म्हणून 307 त्यांच्यावरती झालेलं आहे आणि अशा या हल्ल्यामागे
जिल्हा न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारलेला आहे. तरी त्यांचा त्वरित बंदोबस्त व्हावा आणि शैक्षणिक वातावरण चांगल्या पद्धतीने चालावं विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून अशी आम्ही रास्त मागणी करतो आहे. पोलीस महाशय अधीक्षकांना आम्ही विनंती करतो आहे अशा गुंडांचा त्वरित बिमोड करावा, अन्यथा आम्ही नूतन मराठा महाविद्यालय काम बंद आंदोलन छेडू. धन्यवाद.